ज्या व्यक्तीने ब्लॅक अँड व्हाईट सिनेमापासून काम करून आजवर आपली 69 वर्षाची अभिनयाची कारकीर्द अगदी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ ठेवली, या माणसावर लाखो प्रेम करत असताना त्याने स्वतः कोणाच्या तरी प्रेमात पडून त्याच व्यक्ती ती लग्न करून 50 वर्षांपेक्षा जास्त संसार करून प्रेमाचा आणि आदर्श संसाराचा एक वस्तुपाठ आपल्या समोर ठेवला. आमंत्रित करूया त्याच देव माणसाला, म्हणजेच आपल्या सर्वांचे, महाराष्ट्राचे अनेक पिढ्यांचे लाडके रमेश देव साहेब यांना. खुद्द देव भेटता आणि आता काय हवे, खुद्द देव भेटता आणि आता काय हवे, तसेच रूप अजूनही तारुण्य जणू नवे. खुद्द देव भेटता आणि आता काय हवे, खुद्द देव भेटता आणि आता काय हवे, तसेच रूप अजूनही तारुण्य जणू नवे. ओ खुद्द देव भेटता. आता सीमते नाही आहे तिथे, तर मन मोकळं करून टाका. तेच सांगतो ना, झाले पुष्कळ करून लाख चुका केल्यात. आणि जेव्हा जेव्हा चुका केल्या तिला जेव्हा कळलं, तिला कळल्यानंतर ती आल्यानंतर घरात मी पाऊल टाकल्याबरोबर ती माझ्यावरती असे धार 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 असे बॉम्बार्डमेंट करायची, बॉम्बार्डमेंट. आणि मी एकच सांगायचं, लाख चुका असं तिला केल्या पर प्रीती तुझ्यावरती. पण मजा अशी किती शेवटी मला म्हणायची की अहो चुका असू देत केलेल्या, पण तुमचं हे जे बेसूर गाणं आहे ना ते बंद करा. बेसूर गाणं म्हणजे हे लाख चुका असं तिला केल्या पर प्रीती तुझ्यावरती, हे बेसूरच होतं, ते काय सुरात नव्हतं. अगे ही वाऱ्याची झुळूक आली ना, किती शांत वाटलं बघ. खरं सांगू, माझं तुझ्यावरती अतिशय 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 प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील? आणि नको नाही म्हणायचं नाही, नाही म्हटलंच ना तरी मी तुला उचलून घेऊन जाईन, बोलावर उभं करीन, लग्न करीन आणि हनीमून लग्न. उबटले नवे सूरतेच छेडता गीत उबटले नवे, आज लाभले सखे सौख्यचे मला हवे. सूरतेच छेडता गीत उबटले नवे, सूरतेच छेडता गीत उबटले नवे, आज लाभले सखे सौख्यचे मला हवे. ओ सूरतेच छेडता गीत उबटले नवे. मी एकदा म्हटलं मला साड्यांची खूप आवड आहे, तर मी एकदा म्हटलं मला साड्या घ्यायच्या आहेत, मला खूप त्यांच्या मागे लागले. बरेच कुठेतरी गेले ते बाहेर आणि म्हणाले साडी पाहिजे ना तुला? मी म्हटलं हो, पण ते तुमच्या पसंतीची नको, मला माझ्या पसंतीची पाहिजे, ते बघतो मी म्हणाले. आणि कुठेतरी गेले आणि काय साड्या, ते काय कोणाच्याकडून साड्या घेऊन आला होतात तुम्ही? ते तुझ्यासाठी नाही नाही, पण कोणाकडून घेऊन आला होतात? अशा साड्या घेऊन आलात त्या तिकडल्या बदलल्या आणि असं काय? एका दुकानामध्ये सेल लागला होता, त्या सेल मध्ये हिच्या आवडीच्या रंगाची एक साडी होती, ती घेतली. पण ही तुम्हाला घ्या असं कोणी सुचवलं? कोणी नाही, मी माझ्या मी ठरवलं की हिला पाहिजे होती तशी साडी घ्यायची. का कोणी मैत्रिणीने सल्ला दिला ही बरी दिसेल? तिथं मैत्रीण अशा वेळी मैत्रीण असली ना की ती पहिल्यांदा स्वतः साडी मागणार. हो म्हणजे त्यामुळं अशा वेळी मैत्रीण नाही असं झालंय वाटत कधीतरी? नाही सांगतो नाही, तेवढा मी बुद्धिवान झालंय ना असं बऱ्याच वेळा. काय काय नाही काय वाटेल ते बोलतो काय झालं? ना 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 हे वाटेल ते बोलायचं नाही. आपलं
मोने साहेब आहेत, त्यांच्यासमोर बोललं ना ते संबंध जगभर होल करून देतात. जगभर सांगे, जग बघत जाय की आता. आणि अभिनयच्या पत्नी बद्दल काय म्हणाल? ती चांगली होती, तिचं जेवण म्हणजे क्लासिक. तिनं इतकं सुंदर जेवण करते ती की काही सोय नाही, अतिशय सुंदर जेवण करते. आणि तुमच्या कोल्हापुरी पद्धतीचं का? कोल्हापुरी पद्धतीचं, सगळ्या पद्धतीचं. तिनं पुस्तक लिहिलंय जेवणावर. कारवारची. बर, कारवार तुम्हाला जवळ जास्त. कारवार टू मुंबई, मुंबई टू व्हाया कोल्हापूर असं तिनं पुस्तक लिहिलंय. बर बर. म्हणजे कारवारच्या की नाही रेसिपीज, मुंबईच्या रेसिपीज आणि तुमच्या कोल्हापूरच्या रेसिपी. आपण त्या लेखिकेला बोलूच या. हॅलो. हाय हाय. कारवार टू मुंबई व्हाया कोल्हापूर. कारवार टू कोल्हापूर व्हाया मुंबई. मग आता तुम्ही म्हणालात ना माझं समवयस्क कोणी नाही, मग आता फ्लर्टिंगला काय करता तुम्ही, कोणाशी करता? ते तुला घरात गेल्यानंतर मला भांडण करायला व्हायचं आहे का? नाही काय बर, मी काय बोलत नाही. तर माझी एक मैत्रीण आहे बिंद्या म्हणून, बिंद्या, आणि तिची आई आशा आंटी. माझ्या बुक लॉन्चला अशीच म्हातारी 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 नाही करत म्हात. हो, शी इज 82. डॅड शी इज ओके फॉर यू. तर 82ची 82 इयर्सच्या आंटी आहेत त्या आमच्या, आणि व्हेरी ब्युटिफुल. आणि तिचे पण केस सगळे पांढरे वगैरे, नीट अंबाडा बांधलेला, सुंदर साडी नेसलेली. शी केम फॉर अ फॉर अन इव्हेंट. आमच्याकडे एक इव्हेंट होता आणि त्या त्यांच्यासाठी आल्या होत्या. आणि बाबा तिच्याच जवळ जाऊन बसून गप्पा मारत आहेत आणि आई तिच्या बाजूला बसली आहे, आईकडे काय लक्ष नाही. बाबा तिच्याशीच गप्पा मारत आहेत आणि मी येता जाता असं ऐकत होते की काय बोलत आहेत. मॅडम मॅडम चाललं होतं. म्हटलं बाबा भेंजी नाही म्हणायचं का, मॅडम म्हणायचं का आत्ता? सो व्हेरी कन्व्हिनियंटली इट बिकम्स भेंजी अँड वर्ड प्ले. या वर्ड प्ले फॉर हिम. या भेंजीला भेंजी म्हणायचो. अच्छा, क्लिअर आहे सगळं. आणि मॅडमला मॅडम म्हणायचं. इतकी सुंदर बाई, वय तिचं कशाला बघायचं, चेहरा बघायचा, अरे काय गोड बाई होती. आपण इथे चांगले काळे भोर केस, इतका गोड सुंदर चेहरा. आता मी दाल बराबर. तर तुम्ही 50व्या वाढदिवसाला एक पुन्हा लग्न केलं होतं. येस, आता सेकंड लग्न आमचं. हा, त्याच्यानंतर आपण जेव्हा सीमाताई इथे आल्या तेव्हा तुम्ही त्या काळामध्ये तुम्ही त्यांना कसं विचारलं तसं एकदा पुन्हा करून दाखवलं आम्हाला. तर आपण असं म्हणूया की मग आम्ही लग्न नाही बघितलं, आम्हाला बोलवलं नव्हतं, मग आपण इथे एकदा तेही आम्हाला दाखवा की. चला हे काय म्हणायचं, चला चला चला, नाही तर ते हो नाही करतील. कसं वाटलं? क्या बात आहे यार, हे माझं तिसरं लग्न. तिसरं कसं काय? पहिलं खरं, दुसरं 50व. ते हेमा मालिनी वगैरे अमिताभ बच्चन सगळे आले होते 50व्या वाढदिवसाला. आणि आता तुम्ही तिसरं लग्न केलं. फक्त एकच वाईट आहे की एकाच बाई बरोबर झालं. वाईट वाटत. बरं, आता ते आता पक्कच करून टाकूया. एक उखाणा घ्या बरं दोघांनी छान पैकी. रमेश रावांच्या आयुष्यात आले आणि मी त्यांची सीमा झाले. ते माझे पती, मी मात्र देव झाले. काय बात.